समभुज चौकोनात एक वर्तुळ अंतरलिखित करणे. 6 सेंटीमीटर बाजूचा व एक कोन 75 अंश असणारा समभुज चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतरलिखित करा. 6 सेंटीमीटर लांबी असलेली रेषा काढा. रेषेला ए व बी असे नाव द्या. ए बिंदूशी 75 अंश मापाचा कोन काढा. रचना कृती क्रमांक 9 किंवा कृतीत दर्शवल्याप्रमाणे एबीसीडी हा समभुज चौकोन काढा. कर्ण एसी व बीडी काढा. दोन्ही कर्णाच्या छेदनबिंदूस ओ नाव द्या. रेषा एबी ला ओ बिंदूतून लंब काढा. रेषा एबी व लंब रेषा यांच्या छेदनबिंदूस पी नाव द्या. ओपी त्रिज्येने ओ केंद्र घेऊन वर्तुळ काढा.